नमस्कार, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे. आजचे 12 राशीचे राशी भविष्य. मेष राशी, आज तुम्हाला सकाळी आनंद मिळेल, उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध होतील, तुम्ही मित्रांना भेटाल आणि संपर्कातून फायदा होईल, नवीन लोक भेटतील. संध्याकाळी वाहनांचा त्रास होऊ शकतो, उत्पन्न चांगले राहील आणि संतती आनंद देईल, कुटुंबासोबत राहण्यासाठी वेळ मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना, आज कामावर अनावश्यक कामांमध्ये आपला वेळ आणि शक्ती वाया घालवू नका. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज व्यवसायात काही मोठा खर्च होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या पैशाचा ओघ कमी होईल. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुम्हाला थकवा जाणवू शकतो, त्यामुळे कामाच्या दरम्यान थोडी विश्रांती घ्या. आजचा उपाय, आज दुर्गा चालीसाचे पठण करा. वृषभ राशी, आज तुम्हाला ग्रहांची साथ मिळेल आणि वातावरण अनुकूल असतील, नवीन काम सुरू होईल. दुपारनंतर व्यवसायात कमतरता राहील, नोकरीत अधिकारी नाराज राहतील, स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल, हाडे आणि मज्जातंतूंच्या समस्या असतील, साखर वाढू शकते, हातामध्ये वेदना होऊ शकतात, सर्वांचे सहकार्य मिळेल, उत्पन्न वाढेल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना, आज नोकरदार लोकांनी नशिबावर अवलंबून राहू नये आणि नोकरीसाठी प्रयत्न करत राहावे. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज गुंतवणूकदारांनी व्यवसायात केलेली गुंतवणूक त्यांना भरघोस नफा मिळवून देईल, ज्यामुळे जुनं नुकसान भरून काढले जाईल. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुम्हाला डोकेदुखीसारखी समस्या त्रास देऊ शकते, आरोग्याबाबत अजिबात निष्काळजी राहू नका. आजचा उपाय, आज हनुमानजींना नारळाचा प्रसाद अर्पण करा. मिथुन राशी, आज आत्मविश्वास कमी असेल पण आवक चांगली राहील, नवीन कामाकडे वाटचाल कराल आणि तणाव दूर होईल. दुपारनंतर तणाव निर्माण होऊ शकतो, महिलांना सासरच्या मंडळींकडून फायदा होण्याची शक्यता आहे, मुले देखील अनुकूल असतील, वादग्रस्त प्रकरणांमध्ये बाजू मजबूत होईल, मालमत्तेतून लाभ होण्याची शक्यता आहे, कामाच्या ठिकाणी तणाव राही. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर, आजचा दिवस तुमचा चांगला जाईल, लवकरच नोकरीत चांगली बढती मिळेल, वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश असतील. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर, आज तुमचा व्यवसाय भविष्यात कसा पुढे नेता येईल याचा जास्त विचार करा, अन्यथा स्पर्धेत मागे राहाल. आरोग्य बाबत बोलायचे झाले तर, आज तुम्हाला डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो, यासाठी ऑफिसमध्ये थोडा वेळ विश्रांती घ्या. आजचा उपाय, आज शिवलिंगावर पांढरे फूल अर्पण करा. कर्क राशी, आजचा दिवस यशस्वी होईल, ज्यादा उत्पन्न मिळेल, कामे वेळेवर होतील आणि नशीब अनुकूल राहील, पाठिंबा मिळेल. दुपारपासून समस्या सुरू होऊ शकतात, आतापासून तुम्हाला प्रत्येक गोष्टीत सावध राहावे लागेल, वाद होऊ शकतात, संध्याकाळी व्यवसायात प्रगती होऊ शकते, वैवाहिक जीवन आनंदी राहील. नोकरदार लोकांबद्दल बोलायचे तर, आज ऑफिसचं काम करताना घाई करू नका, कारण घाईत केलेलं काम बिघडू शकतं आणि त्यामुळे तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्याशी भांडू शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर, आज व्यवसायासाठी तुमचं नशीब चांगलं आहे, तुम्हाला चांगला नफा मिळेल, तुम्ही जे काही काम हाती घ्याल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. आरोग्य बाबत बोलायचे झाले तर, आज तुमचं वजन खूप वाढत असेल तर ते कमी करण्यासाठी तुम्ही मॉर्निंग वॉकला सुरुवात करा. आजचा उपाय, आज श्री गणेशाला मिठाई अर्पण करा. सिंह राशी, आज दिवसभर कामाचा अतिरेक होईल, भावंडांकडून सहकार्य मिळेल,
पैशाची आवक चांगली होईल, मोठा फायदा होऊ शकतो, नोकरीत अधिकारी सहकार्य करतील, परंतु दुपारनंतर समस्या उद्भवू शकतात, तुम्हाला चिंताजनक बातम्या मिळू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरी करणाऱ्या लोकांवर आज कामाचा ताण खूप वाढू शकतो, तो चांगल्या प्रकारे सांभाळणं तुमच्यासाठी एक आव्हान असेल. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात उत्पन्न कमी निघण्याची स्थिती असू शकते. भूतकाळात केलेल्या कोणत्याही चुकीचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर आज आजार किरकोळ असो किंवा मोठा आजार, तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. आजचा उपाय, आज दुर्गादेवी समोर तुपाचा दिवा लावावा. कन्या राशी. आज सकाळचा काळ चिंताजनक असू शकतो, दुपारनंतर सुधारणा होईल, उत्पन्न वाढेल आणि कामाची निर्मिती होईल, शहराबाहेर जावे लागेल, संध्याकाळची वेळ व्यस्त असू शकते, कुटुंबासाठी वेळ मिळणार नाही, आवश्यक कामातही विलंब होऊ शकतो, नोकरीच्या ठिकाणी नवीन विरोधक निर्माण होऊ शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमच्या जॉब प्रोफाईलमध्ये प्रगती करण्यासाठी प्रसन्न मनाने काम करा, तुम्ही यशस्वी व्हाल. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायातील नुकसान भरून काढण्यासाठी ही चांगली वेळ आहे. तुम्ही तुमचं काम करत राहिल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर आज दमा आणि खोकल्याचा त्रास असलेल्यांना आणखी समस्यांना सामोरं जावं लागू शकतं, आरोग्याची काळजी घ्या. आजचा उपाय, आज हनुमानजी समोर तेलाचा दिवा लावावा. तुला राशी. आज तुम्हाला कोणत्या तरी कारणांनी सकाळी निराशा होऊ शकते, परंतु वेळ अनुकूल राहील. तुमच्या गुप्त गोष्टी उघड होऊ शकतात, काळजीपूर्वक चर्चा करा. प्रवास टाळण्याचा प्रयत्न करा आणि जोखमीपासून दूर राहा. आज कोणताही प्रकारचा लोभ टाळा. नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी काम करताना तुमच्या डोक्याचा खूप वापर करावा लागेल. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यापारी वर्गाने आपल्या सर्व ग्राहकांना एकाच मापात मापणे बंद करावे. सर्व ग्राहकांना समान वागणूक द्या, ग्राहकांना छोट समजण्याची चूक करू नका. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर आज कोणतीही जड वस्तू उचलताना काळजी घ्या, वातावरणातील बदलाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आजचा उपाय, आज संध्याकाळी एक माळ श्री स्वामी समर्थ करा. वृश्चिक राशी. आज तुम्ही चांगल्या कामाकडे वाटचाल कराल, तुमच्यासाठी वेळ अनुकूल राहील आणि सकारात्मकता राहील, सुखशांतीचा अनुभव येईल, प्रतिकूल लोक तुमच्या सभोवतालपासून दूर राहतील, आज कर्जाशी संबंधित समस्या दूर होतील, तुम्हाला कुटुंबाकडून सहकार्य मिळेल आणि नवीन काम मिळेल, परंतु इतरांवर अवलंबून राहिल्याने निराशा होऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर आज तुमच्या पगारातील काही हिस्सा भौतिक वस्तूंमध्ये खर्च करण्यात जाईल, पण त्यातही तुम्हाला आनंद मिळेल. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरू करणार असाल तर तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल, ही वेळ योग्य आहे. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर आज महिला चेहऱ्याशी संबंधित समस्याने त्रस्त असू शकतात, वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. आजचा उपाय, आज हनुमानजी समोर तुपाचा दिवा लावा. धनुराशी. आज तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल, पण दुपारनंतर अनुकूलता राहणार नाही, विनाकारण व्यत्यय येण्याची शक्यता आहे, अनपेक्षित काम करावे लागू शकते, व्यवसायात विस्तार टाळावा लागेल, दिवसाच्या शेवटी प्रणाली सुधारेल, याचा आपल्याला आनंद होईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर आज कामाच्या ठिकाणी तुमच्या कामावर बारीक लक्ष ठेवले जाईल, कामात सफलता दाखवा,
व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमच्या व्यवसायाशी संबंधित विरोधक तुमच्या कमजोरीचा फायदा घेऊ शकतात. यासाठी कामाच्या ठिकाणी थोडी सतर्कता दाखवा. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर आज तुमच्या तब्येतीची काळजी घेण्यात कोणताही हलगर्जीपणा करू नका, अन्यथा दीर्घकालीन आजार पुन्हा उद्भवू शकतो. आजचा उपाय: आज 108 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा. मकर राशी: आज सकाळी तुम्हाला काही मोठे यश मिळू शकते. तुमच्या प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल आणि मोठ्या लोकांशी संबंध वाढतील. आज तुमची उत्पन्नाची स्थिती मजबूत राहील आणि रखडलेल्या कामांना गती मिळेल. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. तुम्हाला तुमच्या कामाचे श्रेय मिळेल. आज तुमची धार्मिक कार्यात रुची वाढेल. संध्याकाळपासून बरीच कामे पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर आज काम करणाऱ्या व्यक्तीने डेटा सुरक्षिततेवर देखील लक्ष दिले पाहिजे, कारण डेटा चोरी होण्याची शक्यता असते. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यापाऱ्यांनी त्यांच्या व्यवसायात निष्काळजी राहू नये. कोणत्याही प्रकारचा कर थकबाकी असेल तर तो वेळेवर भरा. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज जुन्या आजारांपासून आराम मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आज तुम्हाला खूप हलका वाटेल. आजचा उपाय: आज संध्याकाळी शिवलिंगाजवळ तुपाचा दिवा लावावा. कुंभ राशी: आज तुमच्या कामात अडचणी वाढू शकतात. मतांमध्ये अस्थिरता राहील आणि वादग्रस्त बाबींमध्ये बाजू कमकुवत होऊ शकतात. उत्पन्नाच्या बाबतीत मागे पडण्याची शक्यता आहे. वर्चस्व प्राप्त करण्यासाठी एखाद्याला समवयस्कांकडून कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते. आज जमिनीच्या व्यवहार बाबतीत हुशार राहा. तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर थोडे दिवस थांबा. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी बॉसशी समन्वय राखावा लागेल आणि महिला कर्मचाऱ्यांचाही आदर करावा लागेल. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिकांना एक विशेष सल्ला दिला जातो की जेव्हा त्यांना त्याच्या कामात कोणतीही अडचण येते तेव्हा त्याने त्या समस्यांवर हुशारीने उपाय शोधले पाहिजे. व्यापाऱ्यांनी त्यांच्या व्यवसायात निष्काळजी राहू नये. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर जर तुम्ही रोज वाकून काम करत असाल तर तुम्हाला पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. आजचा उपाय: आज भगवान शंकराला कच्चे दूध अर्पण करा. मीन राशी: आज तुमच्या कामात व्यत्यय येऊ शकतो. अधिक समस्या असतील आणि फक्त तुमच्या जवळचे लोकच तुम्हाला त्रास देतील. दुपारनंतर कामाला गती येईल आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. संध्याकाळी तुम्हाला मोठे काम मिळू शकते. निकाल तुमच्या बाजूने लागेल. आज तुम्हाला जमिनीतून लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला अधिक मेहनत करावी लागू शकते. नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज कामाच्या ठिकाणी वरिष्ठांना काही प्रकल्पासंदर्भात टीमसोबत महत्वाच्या बैठका घ्याव्या लागतील. कमी वेळ आणि काम जास्त अशा परिस्थिती उद्भवू शकतात. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज जर नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत त्यांनी या दिशेने वेगाने वाटचाल करावी. तुम्ही तुमचे प्रयत्न वाढवले पाहिजे. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर आज जुन्या आजारांपासून आराम मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आज तुम्हाला खूप हलका वाटेल. आजचा उपाय: आज श्रीकृष्णाला खीर अर्पण करा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा.